विद्यार्थ्यांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये केपलरचे नियम अभ्यासणार आहोत. मित्रांनो, मानवाने आधीपासूनच आकाश निरीक्षण आणि आकाशातील ग्रहांचं निरीक्षण केलेलं आहे. सुरुवातीला मानवाने उघड्या डोळ्यांनी ग्रहांचं निरीक्षण केलं. नंतर गॅलिलिओने दुर्बिणीच्या साह्याने ग्रहांचे आणि आकाशाचे निरीक्षण केले. इसवी सन 1600 बरीच माहिती जमा झालेली होती. योहान्स केपलर या वैज्ञानिकाने ही माहिती अभ्यासली आणि त्याच्या असं लक्षात आलं की सूर्य आणि सूर्याभोवती फिरणारे ग्रह यांची कक्षा यामध्ये विशिष्ट संबंध आहे आणि तो संबंध त्याने पद्धतशीरपणे नियमांच्या स्वरूपात मांडला. यांनाच आपण केपलरचे नियम असे म्हणतो. केपलरने 3 नियम लिहिलेले आहेत. त्यातला पहिला नियम, केपलरचा पहिला नियम काळजीपूर्वक ऐका, ग्रहांची कक्षा ही लंब वर्तुळाकार असून सूर्य हा त्या कक्षेच्या एका नाभीवर असतो. हा केपलरचा पहिला नियम आहे. केपलरचा दुसरा नियम, ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा ही समान कालावधीमध्ये समान क्षेत्रफळ व्यापते. हा दुसरा नियम आहे. आणि आता केपलरचा तिसरा नियम आपण बघूया. सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तन कालाचा वर्ग हा ग्रहाच्या सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या घनाच्या समानुपाती असतो. हा केपलरचा तिसरा नियम आहे.